एक आदर्श मुख्याध्यापक कसा असावा अशा प्रकारचे उत्तम काम साधना डोईफोडे यांनी केले असल्याचे गौरवोद्गार रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या गव्हाण येथे सेवापूर्ती समारंभावेळी केले. 35 वर्ष सेवा करून रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत कॉलेजच्या मुख्याध्यापिका साधना अजित डोईफोडे या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यानिमित्त विद्यालयात बुधवारी सेवापूर्ती सत्कार समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डोईफोडे दाम्पत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत, पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय खरत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, मुख्याध्यापिका एस ए डोईफोडे, स्कूल कमिटी सदस्य विश्वनाथ कोळी, मुख्याध्यापिका प्रणिता गोळे, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, पी आर काजमी, माजी सरपंच सचिन खरत, मोरू नारायण विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्या सुनीता घरत, स्कूल कमिटी सदस्य अनंता ठाकूर, लाईफ मेंबर ज्योत्स्ना ठाकूर, अंकित घरत, व्ही के ठाकूर, पी के ठाकूर, किशोर पाटील, रामदास ठाकूर फडतरे सर, मनीषा खरत, सुनीता घरत, वामन म्हात्रे, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे प्राचार्य मुक्ता खटावकर, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, गोळे मॅडम, उपमुख्याध्यापिका पी बी मंडले, लाईफ मेंबर आर एस भोईर, पर्यवेक्षिका व्ही बी मोहिते, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बी पी पाटोळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मान्यवर उपस्थित होते. यावेळी साधना डोईफोडे यांनी आपल्या सेवा कार्यातील आठवणींना उजाळा देत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. तसेच पारगाव शाखेतील इमारतीसाठी 10,000 रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. मी सर्वप्रथम कर्मचारी महिलांसाठी अतिशय चांगला दिवस आहे. त्यांचे डोईफोडे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत आणि रत्नबाबा घरत मॅडमनी एक अतिशय चांगलं काम हे जे आमच्या पंतप्रधानांचं मोदी साहेबांचं विजन आहे की प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी पियाला मिळालं पाहिजे, प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येकाला शुद्ध पाणी प्रत्येकाच्या घरात गेलं पाहिजे आणि प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा शुद्ध पाणी सर्व विद्यार्थी शिक्षकांना मिळालं पाहिजे हे विजन घेऊन आपले मोदी साहेब काम करत असताना आज आम्ही प्रत्येक वाडी वस्तीवर सर्व ठिकाणी जल ही जीवन, प्रत्येक हर घर जल, हर घर नल अशा पद्धतीनं आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी साहेब काम करत आहेत आणि या भागामध्ये आज आपण बघितलं असेल अतिशय चांगलं काम. मग त्याच्यामध्ये पंचायत समितीचा निधी आहे पण सरपंचांना मनापासून, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद द्यावं असं वाटतात की त्यांनी खरोखर अतिशय चांगली कामं आमच्या हायस्कूलमध्ये केलेली आहेत. आता पंचायत समिती सदस्य असताना सुद्धा अतिशय विकासाची कामं आपल्या भागामध्ये नव्हे पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये ते निधी देत असतात आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं ते असं नाही म्हणत की मी रामशेठची बहीण आहे मी कशाला काम करू मला पद स्वस्त पाहिजे असं नाही. ते स्वतः उन्हाळताना प्रत्येक गावामध्ये फिरून त्या तालुक्याच्या अध्यक्ष सुद्धा महिला आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या नेहमी करत असतात. आतापर्यंत आपल्या गॉडफादरने त्यांनी सेवा केली त्याची पुढची सेवा कुठली करायची ते शेठ ठरवतील, परंतु मी त्यांना सुद्धा मनापासून तुमच्या शुभेच्छा देतो. सरपंच माई भोईर तुम्ही सुद्धा आपल्या हायस्कूलला नेहमी मदत करत असतात त्यामुळे तुमचं सुद्धा मनापासून आभार, व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि डोईफोडे मॅडमना पुन्हा एकदा मनापासून अधिक शुभेच्छा देतो की तुम्ही चांगलं काम करा, निरोगी आहे जगा एवढ्याच मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराज. खटावकर मॅडम यांच्या निवृत्ती समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते, माजी खासदार, लोकनेतेपेक्षा मी एक रयत कुटुंबात वावरलेला वर्ष आहे.
शिक्षण संस्था स्थापन झाली. त्या स्थापनेमध्ये शेठ माझे सुचे ट्रस्टी होते, एस डी पाटील साहेब सचिव असताना आणि शंकरराव काळे साहेब चेअरमन असताना शेवटचे ट्रस्टी माझे तृप्ती होते, त्यांचा राजीनामा घेतला. ते आमच्या तृप्त्यांच्या अधिकारावर मी लोकनेतेपेक्षा किंवा खासदार पदापेक्षा रयत पुत्र ही संबोधन मी त्यांच्यासाठी केली तर काय भावगत ठरणार. मी आणि ते गेले 30 वर्ष एकत्र काम करतो. परमेश्वरानं मला मन शरीर मोठं दिलंय, त्यांना पुष्कळ वेळा शेठ म्हणते, शेठ तुम्ही माझ्याकडे या, शेठ तुम्ही माझ्याकडे या. पण साताऱ्याच्या पुढे 100 किलोमीटर शेठ ना काही माझ्याकडे यायला जमलं. पण मी शेठ निश्चित सांगतो की मी एक रयत पुत्र म्हणून तुम्हाला अगत्याचं आमंत्रण एवढ्यासाठी देतोय की या कार्यक्रमासाठी. आता आधी व्यासपीठाचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आपण 30 वर्ष शेठ एकत्र काम करतो. खाटावकर मॅडमचे ऑर्डर काढताना दीपा पाटील साहेब होते, त्यावेळी आपण मॅनेजिंग प्रोसेस मध्ये नव्हता. मी त्यांच्या घरी जाऊन त्याला विनंती केली, बाबा ही आमची मुलगी आहे. पण ज्यावेळेपासून गेली 27 वर्ष शेठ आणि मी मॅनेजिंग प्रोसेस मध्ये काम करत असताना एकमेव मी माझ्या आयुष्यातला माणूस असा पाहिला की ज्या माणसानं आयुष्यभर रंगीत कपडे कधीही वापरले, पांढरे शुभ्र कपडे वापरून अतिशय चांगला आणि निखळ स्वभावाचा निर्णय घेणारा माणूस, रयतेवर प्रेम करणारा माणूस. आणि खाटावकर मॅडमचा फोन आलाय की शेठ अध्यक्ष आहेत, तुम्ही काका याल का? आता याल का म्हणून मी त्यांना होय म्हणून सांगितलं. पण त्यापूर्वी 7 तारखेची ती गोष्ट आहे, शेठचा मला फोन आला, मोकाड्याच्या कॉलेजला माझं नाव द्यायचं आहे, आबासाहेब तुम्ही यायला पाहिजे. मी त्यांच्यावर 2-3 वेळा हॅलो हॅलो म्हटले. शेठ मला म्हणजे आबासाहेब तुम्ही बोलतच नाही, दुसरंच कोणतरी बोलतोय. शेठ मला माफ करा, माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी मोकाड्याला येऊ शकलो नाही. तुमचं लगेच ना हरकत पत्र मला मिळावं, कारण तुम्ही म्हणणार पोरीच्या कार्यक्रमाला आला आणि माझ्या कार्यक्रमाला आला नाही. पण मला घमेंड आहे की आमचे एक मित्र, आमचे एक सहकारी की जे सिनियर कॉलेजला नाव देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा विचार करून न करता एक रयत शिक्षण संस्थेची सेवा करण्याचं काम करत असताना त्या मित्राच्या कार्यक्रमाला गैरहजराने एक मला खूप दुःख झालं. 8 तारखेला मी फार अस्वस्थ होतो. आणि ही खंत खऱ्या अर्थानं आपल्या समोर आणि समाजासमोर बोलून दाखवली तुम्हाला करतो. हे सर्व करत असताना मला इथे या शाळेमध्ये पर्यवेक्षिका म्हणून मी आल्यानंतर प्रथम असं शेठना बोलले की शिडबो कडून मी प्रयत्न करू का, तर शेठ मला बोलले अनेक जेंट्स लोक थकले, तुम्हाला आता प्रयत्न करायचा असेल तर करा. आणि पुन्हा शिडबोकडे फेऱ्या घालून जवळजवळ 40-40 फेऱ्या मी लागल्या. शिडबोत मी माणसं लाज वाटली त्यांना, आणि मग समाजाबरोबर चाळुके सर असायचे. आणि त्यांनी पहिला 38 लाखाचा चेक दिला या इमारतीसाठी, आणि आम्ही ताबडतोब भूमिपूजन करू ही इमारत. आणि 1,88,000 दिली असले तर वरचे 2.5-3 कोटी मोठ्या शेटनी घालून आज ही सुसज्ज इमारत उभी केलेली आहे. आणि या इमारतीमध्ये हा सोहळा पार पडत असताना माझं मन अतिशय आनंदाने भरून येत आहे. त्याचबरोबर शेठचा वारसा तर पुढे चालवलेला आहे. मी किती काही शाखा पाहिल्या नाही, आडोशी पालवणी सतत सगळ्यांना मी मदत करत राहिले. आपल्या आबासाहेब सदा स्वच्छतागृहाला दिले, माझ्या भाचीच्या लग्नाचे पत्रिका देण्यासाठी गेले होते तेव्हाही मी त्यांना गणपती संकटचा दिवस होता म्हणून 21,000 चेक सुद्धा मी त्यांना सपोर्ट केलेला होता. म्हणजे अनेक गोष्टी थोडं असं आता शेठच्या समोर आपण आपलं म्हणजे काय म्हणतात समुद्रातला एखादा कण असतो, त्या कणाप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगायचं ही भावना मी सतत डोळ्यासमोर ठेवलेली आहे. आणि यावर्षी जर माझी जयंती राहिलेली होती मी सतत विचार करायचे. आता सर्व शाळा संस्था सगळ्यांना देते, सर्व गुण संपन्न करत आहे, आर्थिक दृष्ट्या सुजल सुपर करीत आहे. तर आता जाता जाता माझे एक सहकारी जीव पर्यवेक्षक असताना माझ्याकडे आता काही काम करत होत्या पुष्पा ठाकूर मॅडम, ते आता दापोली पाडगाव इथे आलेले आहेत. आणि सतत त्या गावातील लोकांशी संपर्क साधून
त्यांच्या इमारतीसाठी त्या देणगी गोळा करताना मी स्टेटसवर त्यांचं पाहत असते. म्हणून मॅडम आज जाता जाता माझ्या या शेवटच्या दिवशी मी अगदी तुमच्या इमारतीच्या बिल्डिंगचं एक वीट म्हणा त्या विटेची रक्कम म्हणून 10,000 मी आज तुमच्याकडे सपोर्ट करत आहे. तो तुम्ही स्वीकारावा अशी मी विनंती करते. आपल्या विभागामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी सेवानिवृत्ती कार्यक्रम थोडी होत असतात. हे प्रत्येकाच्या निश्चिवामध्ये सेवानिवृत्त सरकार होतो त्याच्यातला भाग नाही. पण ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचं सेवानिवृत्त कार्यक्रम दुःख धडाक्यात होतो या श्रीपती मॅडम तुम्ही दाखवलेलं आहे सगळ्यांना की बघा आता जे मुख्य आता 2-5-10 वर्षांची युक्त होणार ते तर त्यांनी आयुष्यात शिवकाम करायला पाहिजे नाही. त्यांनी कशा प्रकारचं काम केलं तर आपल्या तापूर मराठी निवेदनामध्ये प्राप्तक्षात सुरू झाले. मुख्याध्यापक कसा असावा, मुख्याध्यापका कशा असावे, कुठले कुठले गुण असावे, त्यांनी काय काय करावं, म्हणजे हे सगळं असते इतकं सांगितलं आणि आज अंगे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आमच्या मुख्याध्यापिका आहेत आणि त्या नवीन मॅडम आहेत आणि त्याच्या दृष्टीनं आम्हाला एक चांगल्या प्रश्न विचार मिळाल्या तर खरंच आपल्याला मित्रांनो प्रेमळांनी सबसे भरपूर काम केलं. त्यांनी सतत या 5-6 वर्षभरामध्ये आपण जे म्हणतोय सुरुवातीला परिसरामध्ये होत्या पण रेडगरला अमोद्याला चव्हाणला अशा नंतरच्या काळामध्ये इथे काम केलं. माझ्या अगदी नवीन समोर आणि गेली 10 वर्षांपैकी इथे कामगिरी पाहिली तर खरंच उत्तम कामगिरी आहे. आपल्याला म्हणताय की चांगला आदर्श मुख्याध्यापक असावा तर तशा प्रकारचं काम जे आहे ते त्यांनी त्यांच्या अध्यक्षित केलेलं आहे. आता मी जिथं आता मुख्याध्यापिका नाही काही वर्षापूर्वी होते तर 5 वर्षातलं तुम्ही 6,000 रुपयांचा दिले म्हणजे सगळ्यांवर त्यांचं प्रेम आहे. जे आपण इथं काम करतोय त्याचा असणार इतका पण नाही तर त्यांनी केलं त्याच्या गावाला पण त्यांनी आपल्या ह्याच्यात त्यांचं दिलं आहे. ते जमेल ते प्रत्येकानं लाखात कोटी मोठी द्यावी असं माझ्याकडे भाग नाही. खालीचा वाटा म्हणतो ना तो खालीचा वाटा म्हणून आपण एक कुत्राही होण्याकरता आपण तिथं काम केलं तिथं आपल्या लोकांनी प्रेम दिला आपल्याला त्या प्रेमाची एक परतफेड म्हणून त्याच्या प्रकारचं त्या करतायत.